आणि तू सासऱ्याला म्हणती वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं, तू होती का तवा? तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? ए त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा मंगाल गुरुजी होता तो. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा अंड घालीत नव्हती असा मंगाल गरीब होता. बोलता तुझ्या कटवी शेण लावल्यामुळं तो जागेवर आलाय. विनोद नाही महाराज, प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. सासू सासऱ्यांना बोलत जाऊ नका बोल. आणि ते किती दिवस राहणार आहे बिचारे? एक तर शरीर त्यांचं कष्टाने खचलंय, तुम्ही त्यांना शरीरानं खचू द्या, मनानं खचू देऊ नका. बोलत नका जाऊ आजपासून. तुम्हाला काय बोलायचं ते नवऱ्याला बोला, त्या बिचाऱ्याला ऐक नशे. आता नाही ऐकत तर काय करता? आता तुमची बायको तुम्हाला बोलतीन, आमची काय ओवळी तिला? एवढं जे बा तुमची वटेव बोलतीन, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय बायको जगात दोघांनाच चांगली मिळती, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारलं हो, किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती मा पब्याचा भानतो पण दिलदार आहे. बायको पुढाऱ्याची किती लोकांचा स्वयंपाक चाल तयार करणार, बायका फक्त यांच्या मार खाती नाही. हिने करी चोपदार भजने बिजने पखवादे बिखवादे, महाराज लोकांच्या बायका मार नाही खाते कधी. आमच्या बायका अजून तर नाही बा, हात सुद्धा वर नाही अजून, अजून तर कानपटीतच नाही दिली. आमच्या पुढच्यान काय देतात? म्हणजे कीर्तनकारांच्या भजन्यांच्या बायका नंगात असतात, नवरा कीर्तनाला निघाला का हजे चालले. अरे बाबा संत आई वडील स्वतः तिसरा कोण प्रेम करतो महाराज? प्रेम दोघच करतात, आई वडील आणि आता प्रियशी. प्रियशी कुठं प्रेम करीत असते का? अरे आपली काही बावळात काढते पुरीसाठी पाशी घेत बंगार आहे का तू? कट क्वालिटीचा अरे म्हणे काही ना लासा वाटले पाहिजे पुरीसाठी मरत होता दरिद्र तू. अरे बा म्हणे कान फडाले पाहिजे पुरीला नाही हे उचलू ना पडले पाहिजे पुरीसाठी मरत का दरिद्री. अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही इकडे चांगलं हृदय कुणाला द्यावं? पुरीसाठी मरत का दरिद्र्या? काही पोरं कुशाल भाषिक येतात ना लाईक ती मला नाही म्हणली असे तिघ जण मिळेल तू चौथ आहे वा भूतंधरा गावाला. पोरगी कुठं प्रे ए पोरगी बसलेल्या कोणत्याही पोरानं सांगा बरं प्रिय करा ना, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे ते, 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट त्यावर हे एक कांडी चूक घेत. त्याला म्हणलं तुला घे इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर. प्रियशी कुठे अशी बोगस प्रेम करीत असते काय बावळा ठेका काय तुला? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा ते पोरगी माझ्याशिवाय दुसऱ्या संघ जगू शकत नाही. ब्रह्मात आहे तू, ब्रह्मात आहे ब्रह्मात. कितीतरी पोर मेले प्रियशी ती, ती अशी बोगस प्रेम करायला येडे का? प्रियशी जीवनात 3 आणखी नाटक करते त्या पोऱ्या बरोबर. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे, प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको जीवनात 3 वर्ष 3 वाक्य बोलते. नवीन लग्न झालेली पोरं पहिल्या वर्षी बायकोलाही भारी बोलते, 3ही वर्ष ऐका 3 वाक्यात. आहो संपलं पहिलं वर्ष, आहो ऐकलं का पहिलं वर्ष, दुसरं वर्ष कान फुटले का, तिसरं वर्ष काय नाच बीच.
चौथ्या वर्षी झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांडीन पा नाही रे नाही पुस्तकातल्या गोष्टी आहे. हॉटेल का गडळ गांठ होतो तिला नाश्ता चालतो पागले तू. महिला म्हणलं तीन गोष्टी जपून वापरा, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. पुरुष मंडळी तीन गोष्टी जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा, कुडे घालू नका बावळा ठेवणी. मारा माऱ्या करायला गाळ घाल तू. दंगली करायचे ए दंगली करायचे आणि टपरे पेटवायचे आणि आंदोलनं करायचे दिवस गेले. आता आता ह्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एकचं काम करत आहे. नंबर एक गुन्हेगारीला 70% आळोख कोणी घातला आता? पोलीस खात्याने. नाही तर 16 बलात्कार करीत होतं आणि 17 खून करीत होतं. 100% जनता CC कॅमेरे आहे आता. आता टपऱ्या बिपऱ्या पेटवायचं इज बंद करा. याडपटो लय माझटल्यावानी करू नका. म्हाताऱ्यांचे माप काढित होऊन पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढू. वन साईड भांग पाडी तो भागला तर उशिड्या झाल्या ना आला का अंडरपॅन्टला उवा झाल्या खाजी दिंडतून तू काय प्रेम. आता 100% जनता CC कॅमेरे ते जर कधी क्लिप पेटवताना दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना क्लिप मधी अशी खोटी गुतन पण ठेवते हा खोटा उपकन पण खोटी निघायची ना. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाहीये महाराज. काही गोष्टी लोकांना वाटतं बाई इंदुरीकर काही बोलतो. माझ्या 2 तासातल्या कीर्तनातलं एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? तुम्ही ती गोष्ट हसण्यावरी नेता पण ती जीवनाचा काया पालट करणारे. तर तुम्ही ती गोष्ट कशी नेता? हसण्यावरी हसण्यावरी नेता. नाही तर ती गोष्ट का काया पालट करणारे. दंगली बिंगलीत भानगडीत पड नका. आता पहिले दिवस राहिले नाही, विनोद नाही हा. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी मोर्चे काढते कोणी तुम्हाला सोडायला येणार नाही. ही एवढी बाई गळ्यात लटकोण आमच्या टोळीत या बाद झाला. आता हे दुसरे जे भोंगे बांधायचे बंद करा आता. आणि आमच्याकडे जर आले ना पोरे हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी जागल्याशिवाय राहणार नाही. या ना आमच्या टोळीत. आमच्या टोळीत जो आला तो अजून उपाशी मिळाला नाही आणि बरबादही झाला नाही. दिवस कोणचे फिरा त्यात लय देवाणी करू नका. 11वीला गेला टोन घ्या तशी तू तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला वडा आहे बीडी आहे का? ही इडी अवलाद नाही. 10-70 पल्सर, 10 मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट बोंबलं दिंड तर रुपडे इन्कम नाही. बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. ही तर लय खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं 100 राहू दे त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? तो तो त्याला मी 9वीपासून पाहते. तो जसा आहे तसा. माता 100 यष्ट मिळाले होतो पोरा हरिपात करीन का? ते 90 हाणायला लागलं माझ्यातलं ते. आणि मग यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली. घरी नाही करते यांना बाप नाही ना.
आता यांचे वाढदिवस धाब्याच्या पुढे, केक ठेवायचा धाब्या पुढे, सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी त्या केकवर संगच, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि प्रसाद म्हणून एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू, आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा, ए रत्या. खरंय का खोटंय? खरंय ना. हे विनोद नाही, हा अंगातली ताकद जपून वापरा. ए इथं वापरा ना, अंगातली ताकद चार गोष्टीसाठी वापरा. एक, गोठ्यातल्या गायीची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, काळ्या आईची सेवा करा, भारत मातेची सेवा करा. ह्या देशच गरिबांनी वाचवलाय. 288 मध्ये एकाचाही पोरगा मिलिटरीत नाही. खरे खरे. या काही कीर्तन करायचं पोर मिलिटरीत नाही. पोर मिलिटरीत कोणाचे? अरे ज्याचा बाप हमाल्या करतो, ज्याची आई लोकांचे भांडे घासते, तिचा पोरगा देश सांभाळतो. रायफल घेऊन बंगल्यावालीचा पोरगा आहे का मिलिटरीत? नाही जाणार नाही. ते तुम्हाला घालील मिलिटरीत, पण ते नाही. हो, 12-12 वाजेपर्यंत पोरं बाहेर रडणार त्यात मूर्खासारखे. ना आई कुशल म्हणते, दरवाजा उघडो ठा बरं, त्याची आई अंगणात बसवली पाहिजे त्याला. हा महाराज, प्रत्येक बापानं 9 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही बाहेर, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही घालू नका बावला टवानी. लक्ष्मी मिळत नाही. आमच्या कीर्तनकार मंडळीला जर कधी 2000-4000 रुपये मिळाले ना, 3 गजरे घेऊन जाते. आता एका बायकूला 3 गजरे का आला? बायकू एक आणि 3 गजरे. तुम्ही 3 गजरे आणले, दिल ते 12वीवाले 10,000. लक्ष्मी जपून वापरा. 10 रुपये कमवल्यानंतर 1 रुपया दानात घाला तर 9 लाख होतील. तिथं मी असू नये, माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असो, नाही चालणार ते. लक्ष्मी भुंगवतीच माणसाला. हो ना, पैसे कुठेही नका काढू. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे, आता काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्रा कळण ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 450 नावं झाली दोन बोमलं दिंडवतो हलकटा. ह्याला पैसे घालला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय हा विनोद नाही, काय झालं? चांगले बसून लोक जेवत होते, यांना ऊत आला, उभ्यानं जेवा. हलकट नाही तर, आणि ते वरडणाला एक ताटली हातात घेत, भात कोण ठेवलं? एकाला भातच सापडला नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मात काही करीत बस. चांगले गोल गुलाब जांबू होते, लांब कुळे केले बा गुलाब. काय तुया बापाचं गेलत का? होते ना चांगले गुलाब. म्हातारी माणसं टपटत, तू केला लांब कुळा. आता गुलाबजामू असं नाहीये. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढा. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. अरे बाबा, हे जाऊ देऊ नको, हे कशाला ठेव? कथेची कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री. Hey
कीर्ती त्या डोळे भरून पाहिणे तुझे आणि एक अभंग ते पाहता श्रीमुख सुखावले जीवे बोलती ना अक्षराचा श्रवणाची वाट जो काढली शुद्ध महामळे म्हण होते जे स्वतः स्वतःकडे स्फटिक जायचे. डोळे शरीर चांगलं ठेवा कुठेही घालू नका आणि हे बरबादीत का घालता भजनात घाला ना. 22 वर्षी जगाची आई ठरले याच्यासाठी वापरा. कसे ते मोबाईल काय ते मोबाईल आखडीचा पत्ता नाही कोणी घेते खोकडं घ्यायचं बरं त्याला वापरायला काही मर्यादा लगविला गेला मोबाईल आला त्यानं चैन सुद्धा खोलली नाही अख्या बुटात पाणी गेलं. अरे काय करायला काय त्या मोबाईलचा नाद लागला झोळीत पोर झोळी करते ना मला म्हणतो झोळी झोळी तुम्ही काय पाळणा म्हणता काय झोळीत ना झोळीत पोरग रडत आहे त्याला भूक लागली त्याची झोप झाली म्हणजे त्याला दुधाची गरज आहे. बाईनं दूध तापवलं चांगलं गॅसवर ताटात गार केलं ग्लासात ओतलं म्हणजे बाटलीत ओतलं त्याला बुज बसवलं पोराला झोळीतून बाहेर काढलं आणि दूध घेऊन त्याच्याजवळ गेली. आता पोर खाली बसेल होतं फरशीवर मग तिला वाकाया रोग झाला का तेवढ्यात फोन आला. आता फोन महत्वाचा आहे का पोराला दूध देणं महत्वाचं आहे ती वर बोलत राहील कुत्रीचं पिलो आख दूध पिऊन गेलं ती अशीच बाकी काय माणसं पार त्या मोबाईल आणि माणसं पागल झाली आणि मोबाईल वापरणारी जी माणसं नाही रात्री झोपती नाही यांना झोपत नाही आवला दिला निम्या रात्री एकानं गोदडी फाडलो तर तरा गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं का. आणि हसण्यावरी गोष्टी नेऊ नका मोबाईलमुळे एक पिढी बरबाद झाली. हा पुरी बिरी पार कामातून गेल्या पुरीने ते इतक्या लाजा सोडल्या 2-4 वर्षात पुरी चांगल्या पोरा नो प्रेमच करीनो एकदम भंगार पोराच्या नादी लागती त्याच्या बगलात गुशिड्या वन साईड भांग अंडर पॅन्ट लावा आणि इतरच म्हणते इश्क ही मेरी जिंदगी. पुरीनो तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही कारण तुम्ही जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज काय बोलायच. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या 100% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या. बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून बोलतो कपड्यावरून बोलतो त्याच्या काय बापाचं जातं पुरीनं माझ्या बापाचं काही जात नाही पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना आणि मुलीचा बाप झाल्यावर त्याचं हृदय मुलीबद्दल काय असतं हे फक्त त्यालाच कळतं दुसऱ्याला काय माहीत. 80% आमच्या कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप फेटा बांधला का आई उठली 80% कीर्तनकारांनी नुसते आई बापाच्यात मायता सांगून लोक नादी लावली पण दुसरे जे आई बाप स्वतःचे नाही स्वतःच्या घरी नाहीच तर सांगाल कोणाला असं नका करू. पुरीनं तुम्ही मला शिव्या द्या मला तुम्हाला काय बोलायचं ते बोला तुम्ही जा पडून आपलं मत नाही आज जा मेसेज टाका जा मेसेज बिसेज टाका जा आपलं काय मत नाही फक्त तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण हा वर्ग जो बसला ना बिचारा हा एवढा हा कष्टकरी वर्ग जो बसला ना आता मी त्यांच्या मुलासारखा आहे पूर्ण माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि जायचं कुणाबरोबर जा तुम्ही आपलं काय मत नाही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आयुष्यामध्ये बापाने अशी काय पाप केलं ते का तुम्ही त्यांची मान समाजातून खाली केली एवढं उत्तर द्या जा जा बनेल मला ना तर त्यानं पलटी करून घातलं ही त्याची चूक झाली. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्यानं मुलं बाळा मोठी केली ही त्याची चूक झाली. अरे हाताला त्यानं आयुष्यात कधी चांगलं घड्याळ घातलं नाही का पायाला त्यानं चांगली चप्पल घातली नाही. अरे त्यानं तुझी फी भरायची तर 3 किलो साखरेऐवजी 1 किलो साखर आणली आणि तुझी प्रयोगवही त्यानं आणून दिली त्याचं हे फळ त्याला हे फळ त्याला. आज हा बिचारा शेतकरी वर्ग आज नोकऱ्या करणारे वर्ग आज कल्याण मध्ये बाहेरून गावचे माणसं आले राहायला पूर्ण फुटपाथवर झोपला तो माप तुमचा कंपनीत नोकरी नव्हती फुटपाथवर झोपायचा आणि कंपनीचे वडा खाऊन भाऊन त्यानं पोट भरलंय बाई फ्लॅट घेतलाय
अरे तुमचा जन्म झाला पूर्ण होतो, तुमचा बाप 15 मिनिटं एकटा असत होता का असत होता माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, मला जर मुलगी, त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू नशीब वाणाशील. अरे त्याला मुलं आईची आठवण आली तर खळखळ हसला तो. काय आयुष्यात पाप केलं रे यांनी? तुम्ही प्रेम करायला निघाल्या मूर्खासारख्या, आपल्या बावळाटासारखं. क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. काय चूक केली तुमच्या बापाने आयुष्यात? अरे पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, 1.5 महिन्याच्या अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची पूर्ण, बोटाक 5 जण इक द्या ए पूर्ण. तुमची आई तुम्हाला ए पूर्ण, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहिती का? आमची 9 वर्षातली आई सांगल कीर्तनातली कशी घालायची माहिती का? पाय पसरायची, तुम्हाला पालथं झोपायचं आणि 2 बादल्या घ्यायच्या, 2, एकात पाणी थंड एकात पाणी गरम. आणि पाणी गरम ओतलं तुम्ही रडायला लागल्या का थंड टाकायचं, हाती 1 बादल्या 2. हा काय करायचं माहिती पोरीनं तुमचा बाप? त्या बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि स्वतः तुमच्या अंगावर पाणी ओतायचं पोरीनं. का ओतायचं माहिती तुम्हाला? माझ्या मुलीला आईला चोळून आंघोळ घालावी म्हणून त्या आईनं चोळायचं तुम्हाला. त्याने फडक्यात गुंडाळायचं त्याला बाळात म्हणायचे आणि झोळीत नेऊन टाकायचं. तर तुमचा बाप पोरीनं झोळीची दोरी ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची. तर तो गरम भाकरी बायकोपशी बसून खायचा पण एका हाताने झोळी ओढत होता. तुम्ही बोलायला लागला ना तो बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागला ना पोरीनं तो बाप वाकून चालायचा. आणि पोरीनं तुम्ही जर लय रडायला लागले ना पोरीनं तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे दुनी हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा. फळ मिळालं त्याला, हे फळ मिळालं त्याला. गुडघ्यात खाली टेकून घोडा घोडा व्हायचा ना, त्याचे कपडे खराब झाले तर त्याला काही वाटत नव्हतं. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि पोटाला मुलीचा पाय लागला का तो वर रडत नव्हता, हसत होता. हान घोड्याला, हान घोड्याला, हान घोड्याला. अरे आज ईश्वरासारखा बाप घोडा व्हायचा रे घोडा आणि मस्त तुम्हाला पाठीवर फिरवायचा आणि तुम्ही रडायला लागले ना वर असाच फिरून खाली घ्यायचा, टपकन मुका घ्यायचा, असा वाकून चालायचा. पूर्ण 10:30 टाइम टेबल लागलं त्याला कळलं, त्याने ते टाइम टेबल कागदावर लिहून घेतलं. ज्या दिवशी पेपर होता ना पूर्ण तुम्हाला, त्या दिवशी 8:30 तयार झाला सकाळी, गाडी पुसून ठेवली, मोटरसायकल तुम्हाला पेपरला घेऊन गेला. पेपर सुरू झाल्यापासून शाळेच्या झाडाखाली बसून राहिला आणि शाळा सुटल्यावर तुम्हाला घेऊन आला. पूर्ण तुम्हाला पाहुणे आले पाहिला. आता त्या बिचाऱ्याच्या घरात एक तर कल्याणला राहतो म्हणल्यावर जागाही नाही आणि भांडेही नाही. त्यानं शेजारून ताटल्या आणल्या आणि पाहुण्याने लय मागणी केली पूर्ण पैशाची. तो रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुथून रडला. पूर्ण तो कर्जासाठी रडला नाही हो, तो म्हणला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी मला 20 वर्ष सांभाळलेली सोडून जाणार, रडला तो. पूर्ण तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज स्पष्टपणे घरी गेल्यावर आता संध्याकाळी बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. तो बिचारा 5 लाख रुपये घालेल पण त्याची तुमच्या पाया पडतो पूर्ण. त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. सांगून टाका त्याला, सांगून टाका, काय फरक पडत नाही, सांगितल्याने काही फरक पडत नाही. सांगून टाका बापाला आम्ही 9वीपासून एकत्र आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, आम्ही 9वीपासून जग मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हा विनोद नाही, पण तो बिचारा गल्ली पूर्ण एक खरं सांग का, त्याचा शर्ट फाटला ना त्याला काही वाटत नाही, त्याची दाढी वाढली ना काही वाटत नाही त्याला. त्याच्या खिशात हॉटेल पुढं रुपया जरी नसला ना तर तो मस्त उभा राहतो, फक्त त्याची इज्जत जाऊ देऊ नका. त्याला किंमत कशीची, त्याला किंमत कशीची, इज्जत. त्याला पैसे गेल्याचं काही नाही वाटत पूर्ण. अरे तो बिचाऱ्याचं आयुष्य गेलं, त्याचं शरीर आटलंय, त्याला काही वाटलं नाही. 11 वाजून गेले मला खुणवायचं का नाही? 11:15 आता आम्ही थकलोय महाराज. अरे चाललंय फक्त महिलांनी एक वाक्य माझ्या उत्तर द्या, मी मुलींबद्दल बोललो हे चुकीचं आहे का? सांगून टाका ना, काय फरक पडत नाही. आणि पूर्ण कोण चुकत नाही, आता आम्ही गेले शाणे आहेत का? म्हणजे तुम्ही असं म्हणाल यांनी लव्ह मॅरेज करलं का?
नाही, आम्ही परमार्थातले त्यागी माणसं आहे महाराज. मी लोकांना सांगत नाही अगोदर, मी स्वतः करतो. माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च 20 रुपये महाराज. मी असा बोगस माणूस नाही आहे. तुम्ही समजता तसा नाही आहे. तुम्हाला वाटतं ह्या नाही. मी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा 3 कीर्तनं केलती. 3 वाजता लग्न केलं तरी 6 ते 8, 9 ते 11, 2 कीर्तन केलती. बायका पोर कोणतं पोरग आजारी पडलं काय झालं काही घेणं नाही महाराज. आयुष्यभर हेच. कवा पोरग शाळेत जातंय त्याचा तपास नाही. कवा मी अजून एक पोरग 2 मधलं एका दवाखान्यात नेलं नाही. कवा पहिलं पोरग झालं ते पाहिलाच 5व्या दिवशी गेलतो. नाही नाही महाराज. आणि लोकांना वाटतं यांची लय मजा आहे. काही नाही महाराज. आता हे बघ झाकली सवा नाखायची. लोक आपलं बावलाटो आणि काय होते नका. काही लोक काही प्रचार करते बाबा इंदुरकर लय पैसे घेतो. मी 25 वर्षात अजून कोणाचे पैसे ठरवून घेतले नाही. काही बरं ते अगोदरच घेते. मग तर बरं आहे. ब्रह्मकल्पना आहे महाराज. पार पिटलो आम्ही. आता मी तर पाया पडून जात असतो. टिकलं पाहिजे अजून 2-3 वर्ष या माता आलो आम्ही. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य पण काळाची. आज मी तुमच्या मुलासारखं आणि सांगा मारा महाराज. आज आपण आपल्या मुलाबाळांना बोललो नाही तर एक दिवस सगळं संपेल ना. एक आता लोकांना वाईट वाटतं बाबा महाराज पुरीला लय डायरेक्ट बोलला. नाही ना. आज एवढं ऐकून जर एखाद्या पुरीला लाज वाटली आणि तिने जर प्रियकर सोडून दिला तर इज्जत राहिली ना. वा वा हा विनोद नाही महाराज. आणि तुम्ही प्रियकर सोडा या मताचा मी नाही. पण आज धर्म टिकवण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे.